कापसाचा व्यापार हा वडोलो बारजीत होता. मी 1950 सालापासून कापसाच्या व्यापारात आहे. आमचा व्यापारात एकही गाठ कधीही मिलवाल्याकडून परत आलेली नाही आहे. आय एम व्हेरी लकी टू हॅव अ लिगसी फ्रॉम माय ग्रँडफादर अँड फादर. आय कंटिन्यू द सेम ट्रॅडिशन विच दे हॅव क्रिएटेड. राईट नाव आय एम डुईंग कॉटन कंटॅमिनेशन विच इज युनिक इन अवर इन अवर In India, cotton has a rich history and a heritage, but unfortunately, Indian cotton is not getting the desired value in the global market. The main reason being it has contamination. Since it has been handpicked, hair, plastic, other foreign contaminants come in cotton, which degrades its value. After using the machines like essential machines, they are not able to remove the human hair or the white plastic at certain extent, where we have developed a very good system and now we are able to remove at most all the contamination from the cotton, and we are supplying it to the mills right now, and now it is a norm in the industry. Everybody wants a contamination free cotton. आम्ही एकदम चांगल्या प्रकाराचा कापूस खरेदी करतो. शेतकऱ्यांच्या कास्तकऱ्यांच्याकडून घरात जाऊन कापूस बघून कापूस घेतो. कापसात जर काही खराबी निघाली तिथंच आम्ही त्या कापसाला रिजेक्ट करून दुसऱ्याकडे जातो. दुसऱ्याकडून परत चांगल्याच प्रकाराचा कापूस आणतो आम्ही. स्वतः जाऊन गाड्या भरून स्वतः आणून इथं स्वतः खाली करतो. हे आम्ही 9 वर्षापासून कंटॅमिनेशन चालू केलंय. म्हणजे 200-250 मजूर चालू असतं. आम्ही त्याच्यामधून निवडणं असं करताय, केस दोरा, रंगीत दोरा, धागा, आपला हे प्लॅस्टिक, सुतळी हे निवडून आम्ही सफा करून तुम्हाला माल देतोय. आणि आम्हाला असं आहे ना, झटकून म्हणजे बारकाईनं खूप पाहावं लागतं त्याच्यामध्ये, त्याशिवाय आम्हाला मिळत नाही. ते निवडावं लागतं आम्हाला त्याच्यामधून. हे बायांना पसंत आहे हे काम. बाय तेच म्हणतात, दरवर्षी आपल्याला हे काम म्हणजे कमीत कमी 9 महिने 10 महिने चालायला पाहिजे बाबा. हे ते परीक्षा मागतात म्हणजे परमेश्वर जोडे विनंती करतात. इथं कामाला आल्या म्हणजे त्या बायांना जीवनमध्ये फरक पडतो. त्यात मेहनत जास्त लागते इथं मेहनतमध्ये. म्हणजे सगळं मजूर आवडतं तर बाबा इथं मेहनत थोडी कमी पडते आपल्याला. शेतामध्ये जावं लागतं, इथं आले म्हणजे बसावं लागतं. हे गावामध्ये जीन येत आपल्याला, एवढी मेहनत लागत नाही म्हणून येऊन बसतं बाहेर. हे काम करतात, चांगले पैसे मिळतात ना. मग मुलांना म्हणजे मुलांचं शिक्षण वाढत झालं ना. आता मी जेव्हापासून इथं काम करते, माझ्याजवळ माझ्या स्वतंत्र मुलगा आणि पण बहिणीचा मुलगाला मी नाही म्हणजे शिक्षण केलं, त्याला सर्व्हिस लावली. भाषाला शिक्षण केलं, त्याला सर्व्हिस लावलं, त्याचे लग्न केले. आहे ना पुष्कळ बायांना फायदा झालाय. आमच्याकडे कापसाचे काम वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आमच्याकडे कंटॅमिनेशन जे म्हणतात ते कंटॅमिनेशनचं सविस्तर असं आहे की कापूस जो आमच्याकडे घेतला जातो तो कापूस पण आपण शिफ्टिंग ट्रॅक्टरने करतो. आणि ट्रॅक्टरने शिफ्टिंग केल्यानंतर त्याला जागेवरती एका ठिकाणी लावलं की लावल्यानंतर त्याला लेबर आम्ही बसवतो. लेबर म्हणजे आमच्याकडे तरी 240 ते 250 लेबर आमच्याकडे कामं करतात. त्यांच्यामधून जे कंटॅमिनेशन असेल, कंटॅमिनेशन म्हणजे याचा अर्थ असं की आपला कापूस मिलमध्ये गेली, मिलवाल्यांना कंटॅमिनेशनचा जो प्रॉब्लेम येतो तर ते मिलच्या याच्याप्रमाणे आम्ही कंटॅमिनेशन त्याच्यातून क्लीन करतो. 4 ते 5 स्टेपमध्ये ते केलेलं आहे. तर त्याचे असं की बो बाहेर वगैरे आमच्याकडे येतात ना, बाहेर सांगतात की आम्हाला बो कंटॅमिनेशनच्या मिलमध्ये असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे. त्याच्या हिशोबाने आम्ही
कंटॅमिनेशनची लेवल सर्वात कमीत कमी आणण्याचा प्रयत्न करून लागलो. We are trying to clean cotton and give import substitute to Indian importers and people abroad who want to import contamination free cotton. Indian cotton can be used. That is our primary goal. Eventually it will lead to getting better value to the industry and to mainly to the farmers.